tanga, chiki chiki chikanga, ding ding di tanga, ooh la la. काय ग काय चालवलंय? ही काल संध्याकाळची माझी खरेदी, टूथब्रश, बिस्किट, टूथपेस्ट. तुला माहितीये मी सगळ्या गोष्टी अण्णा महाराजांच्या पुढ्यात ठेवते. घरातलं वाण सामान म्हणू नकोस, औषध गोळ्या म्हणू नकोस, कपडे म्हणू नकोस. आता तू काही म्हणू नकोस, तो काय वेडेपणा लावलाय? श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. असं सगळं सामान आपण अण्णांना दाखवायचं आणि मग वापरायचं का? इथं आल्यापासून फक्त माझ्या मधुचंद्रामध्ये त्याने अडथळा निर्माण केलाय. स्वतःचं मार्केटिंग करून पैसा कमवणारा माणूस. हे बघ, मी पुन्हा इथे तुला बजावते. त्यांच्याबद्दल असं अभद्र बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही, कळलं ना? अरे अण्णांना पैशांची काय गरज? पण तू त्यांची अनुयायी नाहीयेस, त्यांच्या विचारांची फॉलोअर नाहीयेस. अण्णा 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 अण्णा, काय हा आरोप? अरे हो अण्णा 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 अण्णा, कसे आहात तुम्ही? मग आता मुद्द्यावर येऊया. लाजलीस ना? तू मस्त दिसतेस. तू आता आपल्यामध्ये दुसरं कुणीच नको, फक्त तू, मी आणि दार. हा, दारावर कोणीतरी आलंय. थांबा, बघतेच मी. आले. माते, तुमच्यासाठी साक्षात अण्णा महाराजांचा निरोप आहे. ते इथे आले आणि त्यांनी आपल्या भेटीची कामना केली. आज आता ताबडतोब करायचं का एकांत सत्संग? मी तुला काय करणार नाही, देवा शपथ, मी तुला काय करणार नाही. खरं सांगतो, मी तुला ओरडू नको प्लीज. तसं नाहीये महाराज, तसं नाहीये. पण महाराज, आज आज सत्संग नको. का? मी ते हनीमूनला आले आणि माझा नवरा तिथे माझी वाट पाहतोय. त्याच्याबद्दलच बोलायचं आहे तुझ्याशी मला. काय बोलायचं अण्णा महाराज? ह्या तुझ्या सुयोग्य दृष्ट दुम्नाच्या दंडावर असेल एक त्रिशू. काय? हो बालिके, हो. याने तर अगदी फुलशेड घातलाय. आता कसं करणार? याच्या दंडावर त्रिशूळ येते. काय करू, काय करू, काय करू? अण्णा, चिल्ड वॉटर, गारेगार, किती मस्त वाटतंय. ए, तू पी ना, तुला पण छान वाटेल. नाही, मला नकोय. थांब, मीच तुला पाजते. हा, काय चाललंयस तू? अक्कल आहे की नाही तुला? काय? नाही राग, नाही लोभ, केली गोपिकांची खूप श्रीहरी श्रीहरी. अण्णांच्या प्रेमाची मी आबा महाराज आहे. काय चालू आहे इथे माझ्या आश्रमामध्ये? काय चालू आहे? मला प्रचिती होते आहे, मला प्रचिती होते आहे. माझा नवरा अण्णा महाराजांच्या गादीचा वारस होणार आहे. अरे गप्पा बाई, कुठली गादी, कसला वारस? काय वारस बिरस नाहीये. खोट आहे, खोट आहे सगळं हे. एक मिनिट. हे करू शकतो? हो अण्णा महाराज, तुम्ही देवच आहात बघ, पण तुमची पुढच्या प्रवासाला जायची वेळ झाली आहे. बटुक महाराज लागेल. बटुक महाराज पण गेलेले नव्हते, मी त्यांना जंगलात नेऊन संपवला. मला आणि माझ्या माणसांना तुझ्याकडनं हेच वदवून घ्यायचं होतं. अण्णा महाराज, चला पोलिसांकडे निघायची तयारी करूया. इतका मोठा मूर्खपणा मी केलाच कसा? ज्या माणसावर मी मनापासून श्रद्धा ठेवली त्या माणसाने मला धोका द्यावा. मी एक गोष्ट खोटं बोललोय तुझ्या बरोबर. काय? दृष्ट द्युम्न. हा, हे माझं खरं नाव नाहीये. काय? माझं खरं नाव अर्जुन. अर्जुन? येस येस येस. अगं, मी खोटं बोललोय तुझ्या बरोबर, तू आनंदी काय होतेस?
ते जाऊ दे रे, पण तुझे ते दृष्ट द्युम्न, हा तेच ते, किती कठीण नाव आहे, मला धड बोलता पण येत नव्हतं, पण अर्जुन अर्जुन किती मस्त आहे, छान आहे छान आहे. खरं सांगू का, दीड वर्षापूर्वी तुला जेव्हा पाहिलं होतं ना पहिल्यांदा, तेव्हाच आवडली होतीस मला. दीड वर्षापूर्वी ओळखलं नाहीस ना मला? नाही अगं, मी रेखाचा भाऊ, रेखाचा मानलेला भाऊ. काय? रेखा तुझ्या बरोबर अण्णांकडे आली होती तेव्हाच तिला संशय आला, तिने तुझ्या लग्नाविषयीची ती विचित्र अट मला सांगितली, मग काय मी झालो दृष्ट द्युम्न. येऊया का मुद्द्यावर? हाय हाय काय लाजतेस तू पण. तर फायनली मी आणि आपला मधुचंद्र. आता काय तो बघतोय? कोण? मला नाही बघायचं, त्यात भामट्याकडे तूच बघ. अरे कुठे? तुझ्या मागे, उजवीकडे वरती. अरे तेजा अहम अण्ण्या बघतोस काय रे? आता वळूया का मुद्द्याकडे? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अगदी बारीक अंतर असत, त्यामुळे मग आपल्या मनातला आवाज ऐकावा, कारण तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. जी शक्ती आपल्याला चालवत असते, जागवत असते, ती नेमकी काय असते? तिला देव म्हणा अन्य काहीही, ती इथेच तर असते, तुमच्यात माझ्यात प्रत्येकामध्ये. म्हणूनच डोळे उघडे ठेवा, कारण जगात असंख्य लोक आपल्याला फसवायला टपून बसलेले आहेत.